मुक्ता आणि स्वप्नीलच्या मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटात पुन्हा एकदा तुम्हाला निलेश मोहरेरचं फ्रेश संगीत ऐकायला मिळणार आहे. आणि ह्यावेळेस लिरिक्ससाठी साथ मिळाली आहे गुरु ठाकूर यांची. तर अर्थातच गुरु सर, तुम्हाला पहिला प्रश्न आहे की निलेश बरोबर तुम्ही पहिल्यांदाच म्युझिक कंपोज करताय? नाही नाही, आम्ही केलं आहे. हां, आमचं आणि खूप चांगलं ट्युनिंग असल्यामुळे हे करायला जास्त मजा. थर्ड फिल्म आम्ही एकत्र करतोय. तर एकंदरीत हे पूर्ण मी पाहिलं. रेणूने आता बऱ्यापैकी सांगितलं, खूप मोठा प्रवास होता हा सगळ्या कंपोजिशनचा, प्रत्येक गाणं बनत गेलं. तर ह्या गाण्यासाठी लिरिक्स लिहिण्याचे काय खास वेगळी मेहनत होती का? वेगळी हे की विषय वेगळा होता. नेहमी कसं सिनेमात एक सॅड सॉंग, एक लव्ह सॉंग, एक आयटम सॉंग असा जो प्रकार असतो, एकच विषय इमोशन हा होता. एक रिलेशन प्रेम कथा आहे आणि त्यांच्या भावनांवरतीच लिहायचं. प्रत्येक वेळी प्रेम हीच भावना फिक्स आहे त्यामध्ये आणि त्याचे वेगवेगळे पैलू दाखवायचे. हे थोडंसं लिहिण्यामध्ये चॅलेंजिंग होतं, कारण तुम्ही एक मी आत्तापर्यंत मला वाटतं 75 जवळपास लव्ह सॉंग्स लिहिली असतील. त्याच्यानंतर पुन्हा नवीन आणि फ्रेश शब्द रेणूस आठवती की सगळे शब्द नवीन आणि फ्रेश पाहिजेत, वेगळं काहीतरी पाहिजे. तर ते सांभाळणं एक चॅलेंज होतं. आणि ते करताना तुम्हाला काही वेगळे प्रयोग करून बघायचे होतात एक गीतकार म्हणून. तर तेव्हा तुम्हाला तितकीच स्ट्रॉंगली संगीतकाराची साथ लागते, कारण तुम्ही एखादा प्रयत्न केला आणि तो म्हणलं की माझ्या डोक्यातलं चाली ते बसत नाही, स्क्रॅप कर, तर ते प्रॉब्लेम असतो. तर त्या शब्दांना तितक्याच इमोशनली हँडल करणं, हाताळणं, तर ते याच्याशी ट्युनिंग असल्यामुळे फार छान जुळून आलं असं मला वाटतं. जसं तुम्ही सांगितलं 75 लव्ह सॉंग, तर त्याच्यासाठी काहीतरी असं ब्रेन वॉश करावा लागतो का प्रत्येक वेळेस एक नवीन गाणं लिहिताना? नाही, बऱ्याच वेळा काय होतं की ब्रीफ असतं, कधी कधी छान ब्रीफ सांगतात, कधी कधी कथेची गरज सांगतात, त्याआधीचा प्रसंग सांगतात, आणि कधी कधी नुसतंच लव्ह सॉंग पाहिजे. म्हणजे काय, एक मुलगा एक मुलगी प्रेमात पडली, तर त्यावेळी खरं म्हणजे तुलाही संगीत करताना, मग अशा वेळी बऱ्याच वेळा संगीतकार सांगतो की माझ्या डोक्यात ट्यून आहे, असं करायचं, असं करूया. जेव्हा ते तुम्हाला अधिक डिटेल देतात, म्हणजे तुम्हाला 3 रंग देऊन चित्र काढा सांगणं आणि 365 शेड्स आहे त्यात कर, तर तुम्हाला तेवढं फ्रीडम मिळतं, आणखीन खोल जाऊन विचार करता येतो. जसं ते रेणूचं ब्रीफ किंवा त्या कथेची गरज होती, तर ते आणखीन तुम्हाला छान काम करायला मिळतं काहीतरी. तर तसं या फिल्मला मिळालं असं मला वाटतं. नक्कीच. निलेश, तुला रेणूबरोबर अगदी पर्सनली, म्हणजे ती आय गेस प्रत्येक रेकॉर्डिंगला स्वतः हजर होती असं वाटतंय, तर तिच्याबरोबर काम करणं कसा एक्सपिरियन्स? खूपच युनिक एक्सपिरियन्स होता असं मी म्हणेन, कारण का पहिल्यांदा असं होत होतं की मी एका प्रोड्युसरबरोबर बसून म्युझिक करतोय. कारण का युजली इट इज दिग्दर्शक असतात, लेखक असतात, दिग्दर्शकच जास्त करून घेतात. पण यावेळेस मला समीरनी सांगितलं होतं की तो दिग्दर्शनाची जबाबदारी पहिल्यांदा सांभाळतोय, त्याच्यावर थोडंसं दडपण आहे, त्याला लेखनही पूर्ण करायचं. तर तो म्हणाला म्युझिक, मला रेणूवर पूर्ण विश्वास आहे, तिची बॅकग्राऊंड त्यांनी मला समजावून सांगितली, आणि शी इज अ म्युझिकल माइंड आणि ती करेक्ट म्युझिक, तिला सगळी स्क्रिप्ट माहिती आहे, सगळी स्टोरी माहिती आहे, शी नोज द फिल्म थ्रू अँड थ्रू, आणि ती तुझ्याकडून उत्तम म्युझिक करून घेईल, तुला व्यवस्थित गाईड करेल की कसं फिल्म आहे, काय आहे, सगळं व्यवस्थित सांगेल. आणि त्याप्रमाणे तिने मला खूप क्लीन ब्रीफ दिला रेणूने मला, आणि एकदा नाही तर 2-3 वेळा तिने आम्हाला अख्खी फिल्म नरेट करून, म्हणजे आमच्या लिटरली ती सबकॉन्शियसमध्ये तिने ती फिल्म फीड केली. आणि त्याच्यानंतर तिने आम्हाला, आम्ही जशी जशी तिच्याबरोबर सेटिंग्स करत गेलो, गाणी बनत गेली, तसं तसं तिचंही अंडरस्टँडिंग आम्हाला कळत गेलं की शी इज व्हेरी मच इन टू म्युझिक आणि तिला चांगल्या वाईटची खूप चांगली जाण आहे. आणि त्याच्यानंतर रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये इट वॉज, कारण का आमचं गाणं मुळात खूप चांगलं झालेलं होतं, म्हणजे ते आता फक्त गायकांकडून गाऊन घेणं एवढीच गोष्ट राहिली होती. तर ते करून घेताना अधिकच मजा आली आणि खूप आमची चांगली छान केमिस्ट्री जुळली आहे. प्रोड्युसर, मी तिला प्रोड्युसर कमी किंवा फिल्म मेकरच जास्त म्हणेन, किंवा शी अंडरस्टँड्स एव्हरी डिपार्टमेंट करेक्टली. आमची खूप छान टीम झाली, खूप चांगली केमिस्ट्री झाली आणि ती केमिस्ट्री आता या म्युझिकमध्ये आली, आता ती लोकांपर्यंत पोचली आहे. आता लोकं कसं ॲक्सेप्ट करतात हे बघण्यासाठी आम्ही सगळेच खूप उत्सुक होतो. आणि ह्या चित्रपटाच्या गाण्यांसाठी इतके सारे सिंगर्स वापरायचे, ही तुझी डिमांड होती की रेणूची डिमांड? आम्ही गाण्या, मला वाटतं गाण्यांची डिमांड होती. जसं गाणी गाणी जा म्हणजे जे गाणं तयार झाले ते गाणं जे आम्हाला सांगेल आम्ही सगळे ते फॉलो करत गेलो. गाण्यातून जो आवाज ऐकू येईल किंवा गाण्यातून जो मूड ऐकू येईल तो ज्याच्या गळ्यात चपखल बसेल त्या गायकाला बोलून आम्ही ते त्याच्याकडून. नुसतं गायकांची गर्दी जमवायची आहे किंवा आपल्या फिल्मला भरपूर नावं पाहिजेत असा हेतू नव्हता. इट वॉज द डिमांड ऑफ द सॉन्ग जे आम्ही त्याच्याशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा मुक्ता आणि स्वप्नीलसाठी गाणं कंपोज करतो, म्हणजे अख्खी फिल्म कंपोज करतोस ॲक्च्युली, कसं वाटतं? टेलिव्हिजनसाठी त्यांच्यासाठी मी जे काम केलं ते खूप, तुझ्या विना हे गाणं खूप गाजलं, लोकांना खूप आवडलं, आता अख्खी फिल्म येते आहे. सो मला वाटतं आमचे चाहते मुक्ता स्वप्नीलचे सगळे जे फॅन्स आहेत ते सगळ्यांसाठी एक पर्वणी ठरू, मेजवानी ठरू अशी ईश्वरचरणी प्रार्थना. गुरु सर, निलेश तर ह्या चित्रपटाचं म्युझिक, म्हणजे तुम्ही आधी ज्या चित्रपटांमध्ये काम केलं त्याच्यापेक्षा किती वेगळं आहे, काय सांग?
वेगळं म्हणजे हळुवारपणा हा निलेश सगळ्या गाण्यामध्ये असतो. म्हणजे जेव्हा जेव्हा म्हणजे त्या त्याच्यावर आधीही काम केलं तो एक नजाकत असतो तर तो आहे. पण याच्यामध्ये इमोशन हा पार्ट म्हणजे म्हटलं की रोमॅन्स नाजूक हे म्हणजे मी सांगण्यापेक्षा मला वाटतं की कुठल्याही गाण्याबद्दल गीतकार संगीतकार बोलण्याचं ते ऐकताना तुम्हाला जाणवेल की याच्यामध्ये काय वेगळेपण आहे. तो तुम्हाला दोघांनाही चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू थँक्यू सो मच. कॅमेरामॅन परेशसोबत श्वेतांबरा सावंत, राश्री मराठी.